तालुक्यातील एका युवा नेत्याने चुकीच्या माणसाला धक्का मारला आणि त्याचं प्रतिउत्तर त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. कोणी असं समजायचं काही कारण नाही की दादागिरी आणि गुंडगिरी करून सगळं जमेल. ज्यावेळी असे प्रकार होतील त्यावेळी अत्यंत तीव्रपणे उत्तर यापुढं देण्यात येईल. शेळी म्हणून जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक दोन दिवस जगलेलं कधी चांगलं? नगर शहरामध्ये नगर शहरातील विविध प्रश्नावर जे जे आवाज उठवतात त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे, धाकधडपशाही करणे, दादागिरी करणे, त्यांना धक्काबुक्की करणे असे प्रकार गेल्या मागील अनेक दिवसापासून चालू आहे. खरं तर नगर शहरातली परिस्थिती आत्ता पाहता नगर शहरातील म्हणजे मध्य शहरामध्ये रस्ते आहेत की नाहीत अशी परिस्थिती आहे. नगर शहरात अनेक वेगवेगळे इतर पण प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर जे जे कोणी बोलतात त्यांच्यावर विनाकारण दादागिरी, धाकधडपशाही करणे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार हे मागील आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय. काल परवासुद्धा असाच एक प्रकार एका लग्न कार्यात झाला. तालुक्यातील एका युवा नेत्याने चुकीच्या माणसाला धक्का मारला आणि त्याचं प्रतिउत्तर त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. त्याच्यानंतर सुद्धा केडगावमध्ये ज्या रंगोली हॉटेलच्या पार्किंगमध्ये 100-150 फुटावरून काही दगडफेक केली त्याचं सुद्धा प्रतिउत्तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळं कोणी असं समजायचं काही कारण नाही की दादागिरी आणि गुंडगिरी करून सगळं जमेल. ज्यावेळी असे प्रकार होतील त्यावेळी अत्यंत तीव्रपणे उत्तर यापुढं देण्यात येईल. आणि शेळी म्हणून जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक दोन दिवस जगलेलं कधी चांगलं? आमची जी शिकवण बाळासाहेब ठाकरेंची आणि माननीय अनिल भैया राठोड यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे आम्ही आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे इथून पुढं अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढत राहणार. आणि हे जे त्या दिवशी दगडफेक करायला काही कार्यकर्ते आले होते तर त्यांचे तोंड बांधून आले होते. ते तोंड न बांधताय ना तोंड उघडे करून कधी बी या, 24 तास या, आमची तयारी कायम आहे. धन्यवाद.